नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील क्रम ओळखणे चिन्हांची मालिका यामधील स्वाध्याय 3.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 20 सोडवून घेणार आहोत. या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत, त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, इथे आपल्याला 11वा प्रश्न असा दिला आहे, इथे प्रश्नचिन्ह MN परत प्रश्नचिन्ह NMM प्रश्नचिन्ह MNM प्रश्नचिन्ह N प्रश्नचिन्ह N. आता इथे काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण आधी यांचे किती ग्रुप आहेत, किती आहेत ते मोजून घेऊया. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 किती आहेत, 15 आहेत. मग आपण या सगळ्यांचे 5-5 ग्रुप करून घेऊया. बघा इथे मी प्रश्नचिन्ह आहे तिथे मी काहीच लिहित नाही, असं लिहिते MN परत प्रश्नचिन्ह आहे तिथे मी डॅश मारले फक्त NMM प्रश्नचिन्ह त्याचे डॅश MNM प्रश्नचिन्ह N प्रश्नचिन्ह N. आता इथे आपण काय करूया, 5-5 ग्रुप करून घेऊया. बघा 1, 2, 3, 4, 5 बघा इथे मी अशी रेष मारते 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीनं आणि परत इथे पण 5च राहतात 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहे. आता बघा इथे मी क्रमांक देते 1, 2, 3, 4, 5 याला पण क्रमांक देऊया 1, 2 तिसरं चौथं आणि हे पाचवं लेटर, पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि हे पाचवं. आता बघा इथे पहिल्या इथे प्रश्नचिन्ह आहे पण इथे पहिल्यामध्ये यम लिहिलं आहे आणि इथे पण पहिल्यामध्ये यम दिलं आहे, त्या इथे सुद्धा काय असणार आहे, यम आहे. बघा की काय असणार आहे, इथे यम. आता दुसऱ्याच्या इथे यम आहे, इथे पण यम आहे आणि दुसऱ्याच्या इथे काहीच नाही आहे, मग इथे दुसऱ्याच्या इथे काय यम, कारण या दोन ग्रुपमध्ये दुसऱ्या नंबरला यम आहे म्हणून मग इथे सुद्धा आपण काय लिहून घेतला, यम लिहून घेतला. आता बघा तिसऱ्याच्या ठिकाणी इथे यण आहे, इथे तिसऱ्याच्या ठिकाणी काय आहे का नाही, मग इथे जर यण आहे आणि इथे पण यण आहे मग इथे पण काय लिहून घ्यायचा, यण लिहून घ्यायचा. आता 4 नंबरला इथे काही दिलेलं नाही आहे पण इथे दिलेलं आहे यम आणि इथे पण 4 नंबरला काही दिलेलं नाही, मग ज्या अर्थी इथे यम आहे त्या इथे पण 4 नंबरला काय असणार आहे, यम आणि इथे सुद्धा 4 नंबरला यम असणार आहे. बघा बरं आता कोणतं लेटर राहिलं आहे का नाही, जेवढे प्रश्नचिन्ह होते त्यासाठी आपण सगळे लिहिले तर सेम आलेत. बघा पहिल्यांदा इथे डबल यम एन परत बघा डबल यम, इथे पण डबल यम, इथे पण डबल यम, परत यन एम एन एन एम एन एन एम एन, म्हणजे सगळे 5च्या 5 ग्रुप आता सेम झाले बरोबर आहेत. आता आपल्याला विचारले प्रश्नचिन्हाच्या जागीचे, मग जिथे जिथे आपण अधोरेखित केले म्हणजे जिथे जिथे प्रश्नचिन्ह होतं त्या आधी असं या पद्धतीनं खाली लिहून घ्यायचं यम, त्याच्यानंतर परत दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या इथे पण यम लिहिलेलं आहे आपण, परत इथे आपण यन लिहिलं आहे, परत इथे आपण यम आणि परत इथे सुद्धा काय लिहिलेलं आहे यम. मग बघा डबल यम एन डबल यम, मग असं आपल्याला कुठे दिसतं आहे, बघा डबल यम एन डबल यम पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. आता इथे बघा इथे जर आपण या चिन्हांचं नीट निरीक्षण केलं तर बघा इथे जे खाली त्रिकोण आहे आणि खाली एरो आहे आणि हे वर आहे आणि हे असं या पद्धतीनं वर आहे ते इथे बघा उलटून दाखवलेलं आहे, म्हणजे जे शेवटचं चिन्ह आहे ते इथे पहिल्यांदा दिले, शेवटून दुसरं आहे ते इथे दुसरं दिले, शेवटून तिसरं आहे ते इथे तिसरं दिले आणि पहिलं आहे ते शेवट लागले, म्हणजे हे या पद्धतीनं दिले ते आपण या पद्धतीनं लिहिलेलं आहे इथे बरोबर आहे, म्हणजे चौथं तिसरं दुसरं पहिलं, बघा चौथं तिसरं दुसरं पहिलं, म्हणजे उलटून क्रम इथे दिलेले आहेत. आता इथे बघा इथे पहिल्यात काय केलं, शेवटचं चिन्ह पहिल्यांदा दिले, परत जे इथलं आहे ते इथे दिले, इथलं आहे ते इथे दिले आणि इथलं, म्हणजे इथे पण या पद्धतीनं असा क्रम लिहिला, म्हणजे शेवटून पहिल्यांदा लिहत गेले. मग आता इथे परत शेवटचे चिन्ह पहिल्यांदा, बघा हे असं पहिल्यांदा, परत हे 2 नंबरचं हे असं, ही अशी रेष एरो आणि त्याच्यानंतर मग हे परत आहे ते चिन्ह. मग असं चिन्ह आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 दिसते, बघा हे असंच आहे, फक्त काय केले उलटून चिन्ह लिहत गेलेले आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या पद्धतीने याचं उत्तर सांगायचं झालं तर बघा पहिलं जे चिन्ह आहेत, पहिले ज्या क्रमाने चिन्ह आहेत तीच चिन्ह तिसऱ्या नंबरला आहेत, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची जी चिन्ह आहेत तेच उत्तर आपल्या आलेलं आहे. मग पहिलं तिसरं सेम आहे आणि मग दुसऱ्यासारखंच चौथं येणार आहे, म्हणून मग हे पर्याय क्रमांक 3 हेही उत्तर बरोबर आहे.
पुढचा प्रश्न बघूया. इथे अधिक चिन्ह आहे, परत बघा अधिकच्या डावीकडचं एक चिन्ह वाढले, गुणाकार चिन्ह दिले. आता इथे बघा अधिक, अधिकच्या डावीकडे गुणाकार म्हणजे हे आहे तसं लिहिले, आणि आता अधिकच्या उजवीकडचं चिन्ह वाढलेलं आहे. मग आता इथे नवीन आपल्याला काय कळतं की जे पहिलं चिन्ह आहे त्याच्या आधी डावीकडचं नवीन, डावीकडे एक नवीन चिन्ह ॲड होतंय म्हणजे नवीन चिन्ह येतं, आणि परत अधिक चिन्हाच्या उजवीकडचं चिन्ह वाढतंय. मग आता बघा हे आहे तसंच, बघा मी इथे लिहिते अधिक गुणिले आणि वजाबाकी. मग आता अधिक गुणाकार, तर इकडचं एक चिन्ह वाढणार. मग बघा असं कुठल्या पर्यायामध्ये आहे ते बघून घ्या आधी. बघा गुणाकार अधिक वजाबाकी, गुणाकार अधिक वजाबाकी, आणि नवीन चिन्ह आधी. आता आता बघा एकदा डावीकडचं इथे डावीकडे वाढलं होतं, इथे उजवीकडे वाढलं, मग आता परत फिरून डावीकडचं नवीन चिन्ह येणार. म्हणून मी इथे भागाकार हे नवीन चिन्ह, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पुढच्या चिन्ह मालिकेमध्ये बघा आपल्याला त्रिकोण गोल चौकोन, त्रिकोण गोल चौकोन अशी सहा चिन्ह आहेत, म्हणजे ही तीन चिन्ह परत फिरून दाखवलेली आहेत. पण आता पुढच्या आकृतीमध्ये मात्र काय झालेलं आहे, जे पहिले दोन चिन्ह आहेत बघा इथे, जे पहिले दोन चिन्ह आहेत ते इथे मागे गेलेले दाखवलेत. बघा इथे त्रिकोण आणि गोल, हे त्रिकोण आणि दोन आहेत, हे बघा इथे मागे गेलेत. बाकी बघा चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन. बघा इथे जर आपण असं तात्पुरतं बोट ठेवला, इथे असं जर आपण तात्पुरता बोट ठेवला, तर बघा त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन, चौकोन. बघा इथे चौकोन आहे चौकोन, त्रिकोण, त्रिकोण, गोल, गोल, आणि चौकोन आहे चौकोन. आणि ही जी पहिली दोन चिन्ह आहेत ती शेवटला ॲड झालेत, म्हणजे शेवटला त्रिकोण आणि गोल आहेत त्याच क्रमाने फक्त शेवटला ॲड झालेत. मग आता इथे पण सेम तसंच करायचं आहे, इथे पण सेम तसंच दाखवलं आहे. ही पहिली जी दोन चिन्ह आहेत ती बघा चौकोन आणि त्रिकोण आहे ते मागे दाखवले, आणि बघा हे चार जी चिन्ह आहेत गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, हे आहेत त्या क्रमाने पुढेच आहेत, आणि फक्त पहिली दोन चिन्ह मागे ॲड झालेत. मग आता इथे सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचे आहेत. ही पहिली जी दोन चिन्ह आहेत ती फक्त आपल्याला मागे ॲड करायचे आहेत, बाकी ही आहेत तशी आपण मांडूया. बघा त्रिकोण हे त्रिकोण, गोल, चौकोन, आणि हा त्रिकोण, आणि हे गोल, आणि हा चौकोन. मग आपण ही चिन्ह या चिन्हांच्या मागे फक्त ठेवलेली आहेत. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसत आहे, तर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये. बघा त्रिकोण गोल चौकोन, त्रिकोण गोल चौकोन, त्रिकोण गोल चौकोन, त्रिकोण गोल चौकोन, पर्याय क्रमांक चार. मुद्दा मी असं प्रत्येक चिन्ह घेते कारण सगळी चिन्ह म्हणजे सारखीच वाटतात, त्याच्यामुळे गडबड होऊ नये. म्हणून काय करायचं आहे, या पद्धतीनं बारकाव्याने निरीक्षण करायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे की तेच चिन्ह आहेत का, आणि मगच आपलं उत्तर, उत्तराचा पर्याय काय करायचा आहे, गोल रंगवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या चिन्हांमध्ये बघा इथे स्टार आहे, इथे फुली आहे, आणि इथे उभा चौकोन आहे. आता इथे बघा तेच चिन्ह आहेत, फुली आहे, स्टार आहे, इथे स्टार आहे, फुलीच्या इथे फुलीच ठेवलं आहे. आता इथे फक्त उभा चौकोन जो एक होतो तो इथे डबल झाला आहे, आणि पुढच्या आकृतीमध्ये पण बघा तेच आहे, इथे स्टार एक होता एकच आहे, फक्त फुलीचं चिन्ह इथे डबल झालं आहे आणि चौकोन इथेच डबल झाला होता, तो इथे डबल झाला आहे. म्हणजे प्रत्येक पुढच्या गटामध्ये डावीकडे उजवीकडून चिन्ह डबल डबल होतात. म्हणजे पहिल्यांदा इथे चौकोन डबल झाला, परत इथे जे फुलीचं चिन्ह होतं ते इथे डबल झालं, आता राहिला आहे काय स्टार, म्हणजे हा स्टार सुद्धा काय होणार आहे, डबल होणार आहे. मग आपलं उत्तर काय होणार आहे, डबल स्टार, डबल फुल, डबल फुली आणि डबल चौकोन. मग बघा इथे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे, कारण सगळ्या डबल डबल चिन्ह झालेली आहेत. बघा इथे जर आपण या चिन्हांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, बघा इथे त्रिकोण आहे, डबल गोल आहे म्हणजे डबल वर्तुळ आहे, आणि इथे चौकोन आहे. आता इथे मात्र चौकोन कुठे दिसतोय का नाही, म्हणजे हे जे शेवटचं चिन्ह आहे ते पूर्ण काढून टाकले, इथे शेवटचं चिन्ह नाहीच आहेत, आणि जे हे हे डबलचं चिन्ह होतं ते मागे गेले म्हणजे पुढे सरकले, म्हणजे हे डबल होतं ते एकच झालं, आणि जो पहिलं चिन्ह आहे ते इथे डबल झालं आहे, आणि नवीन एक, पहिलं जे चिन्ह आहे ते नवीन एक चिन्ह ॲड झालेलं आहे, म्हणजे नवीनच चिन्ह आलेलं आहे. मग इथे पण बघा हे शेवटचं चिन्ह काढून टाकले, हा जो डबल त्रिकोण होता तो सिंगलच झालेला आहे, आणि पहिलं चिन्ह डबल झालं आहे, आणि नवीन एक चिन्ह ॲड झालेलं आहे. मग इथे पण सेम तसंच करा, हे चिन्ह काढून टाका, आणि हे चिन्ह आहे ते पुढे ढकलायचं, फक्त एकदाच लिहायचं आहे ते मात्र, कारण हे डबल होतं ते एक काढून टाकले आणि एक झाले, आणि जी पहिली आकृती आहे ती मात्र कशी होणार आहे, डबल, म्हणजे या पद्धतीनं डबल स्टार. आता बघा असं चिन्ह आपल्याला कुठे दिसते, डबल स्टार आणि भरीव गोल. मग बघा डबल स्टार, भरीव गोल, आणि नव्याने एक चिन्ह ॲड होते, पण त्रिकोण नवीन नाही आहे, त्रिकोण ऑलरेडी होता,
हो की नाही? मग हे येईल का? तर नाही येणार आहे. मग अजून कुठे आपल्याला असं चिन्ह दिसते ते बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, डबल स्टार आणि भरीव वर्तुळ आणि ते नवीन चिन्ह. स्टार याआधी कुठे, फुलीचं चिन्ह याआधी कुठे झालं आहे का? नाही, म्हणजे हे नवीन आहे. म्हणून मग आपलं इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. मग इथे या अशा प्रश्नांना किंवा अशा पर्यायांना फसायचं नाही आहे, म्हणून आपलं निरीक्षण व्यवस्थित पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग या प्रश्नाकृतीमध्ये जी चिन्ह आहेत त्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, बघा स्टारच्या जागी स्टारच आहे पण हॅशच्या जागी मात्र हॅश नाही आहे, म्हणजे इथे बदल झाला आहे. याच्या जागी मात्र हेच चिन्ह आहे. आणि ह्या चंद्र, जो अर्धगोल किंवा अर्धचंद्र म्हणूया आपण, चंद्र आहे त्याच्या जागी चंद्र नाहीच आहे, बरोबर आहे? म्हणजे इथेसुद्धा बदल झाला आहे आणि याच्या जागी मात्र हेच आहेत. मग आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा, हॅश आणि जो चंद्र आहे त्यांच्या जागी बघा, या दोघांची अदलाबदल झाली, म्हणजे पहिल्याच्या जागी दुसरं चिन्ह, दुसरं आणि चौथ्या चिन्हांची अदलाबदल झालेली दिसते. बघा, हे 2 नंबरला होते इथे 4 नंबरला गेले आणि जे 4 नंबरला चिन्ह होतं ते इथे 2 नंबरला आलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या चिन्हांचे काय झालेले आहे? अदलाबदल झाली आहे इथे. आता इथे जर आपण विचार केला तर इथे स्टार आहे पण इथे स्टार दिसत नाही आहे. बाकी चिन्ह बघा, हे 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 अर्धचंद्र अशा 2 रेषा ए सारखा आणि हे आहे तसेच आहेत. बघा इथे हे 2, 3, 4 हे चिन्ह मात्र आहेत तसे आहेत. मग आता इथे मात्र पहिल्या आणि पाचव्याची अदलाबदल झालेली दिसते. मग पहिलं चिन्ह 5व्या नंबर लागले. बघा, पहिल्यांदा स्टार होता तो शेवटला गेलेला आहे आणि हे चिन्ह आहे ते 1व्या नंबरला आले. म्हणून मग यांची काय झालेली आहे? या पद्धतीनं अशी अदलाबदल झालेली आहे. मग इथे पहिलं चिन्ह दुसरं चौथ्याच्या जागी गेलं, चौथं दुसऱ्याच्या जागी आणि इथे मात्र पहिलं चिन्ह 5व्याच्या जागी आणि 5वं चिन्ह 1व्याच्या जागी इथे असं दिसतंय. मग आता इथे आपल्याला असं काय करायचं आहे की मग इथे आपल्याला परत काय करायचं आहे? परत पहिल्यासारखंच करायचं आहे, म्हणजे दुसरं चिन्ह 4व्याच्या जागी आणि 4थं चिन्ह 2व्याच्या जागी. मग बघा बरं, हीच आकृती अशी येणार आहे. बघा या पद्धतीने हे आहे तसं. आता इथे 2व्याच्या जागी हे हॅश चिन्ह येणार आहे आणि हे 3रं आहे तसं आणि हॅशच्या जागी हे अर्धगोल किंवा चंद्राचं चिन्ह येणार आहे आणि इथे हे स्टार आहे तसं. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. बघा, हे हॅश त्रिकोणाचं चिन्ह टोक खाली आहे, अर्धचंद्र आणि हे स्टार, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप सोपं आहे. पहिल्यामध्ये दुसरं 4थ्याच्या जागी गेलं, 4थं चिन्ह 2व्याच्या जागी गेलं या पद्धतीनं. बघा, दुसरं 4थ्याच्या जागी गेलं, 4थं 2व्याच्या जागी आणि नंतर पहिलं चिन्ह 5व्याच्या जागी आणि 5वं चिन्ह 1व्याच्या जागी. मग आपण तीच कृती केली म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18व्या प्रश्नामध्ये बघा, चिन्ह कशी दिलीत आपल्याला. हे वर टोक असणार आहे, हे डावीकडे खाली आणि हे उजवीकडे. आता इथे बघितलं तर बघा, हे जे पहिले 2 चिन्ह आहेत, बघा पहिले 2 वर टोक आणि डावीकडे टोक असलेले इथे गेलेत, 3 आणि 4ला गेलेत, म्हणजे पहिले 2 चिन्हांची अदलाबदल झाली इकडे गेलेत आणि शेवटची 2 चिन्हे ती पहिल्यांदा आलेली आहेत, बरोबर आहेत? म्हणजे हे आहे ते इकडे गेलेत आणि हे चिन्ह पहिल्यांदा आलेत. आता इथे पण बघा, हे जे 2 टोक आहेत ते इथे दिसतात. बघा, हे पहिलं खाली टोक आणि हे उजवीकडे टोक इथे गेले आणि हे वर टोक आणि डावीकडे टोक हे पहिल्यांदा आले या पद्धतीनं. मग आता इथे पण अदलाबदल करूया, हे 2 टोक आहेत ते पहिल्यांदा येणार या पद्धतीनं. बघा, हे 3रं 1व्या नंबरला आणि हे आहे त्या पद्धतीनं आणि हे आहे ते पुढे या पद्धतीनं. याच्याऐवजी जर आपण असं केलं तरी चालतं, याही पद्धतीनं आपलं हेच उत्तर येतं आहे. आणि दुसऱ्या पद्धतीनं जर विचार केला तर बघा, पहिलं आणि 3रं चिन्ह सेम आहे. बघा, पहिलं जसं चिन्ह आहे तसंच 3रं सेम आहे, बरोबर आहेत? आणि दुसरं चिन्ह आहे तसंच आपलं आत्ता पण उत्तर आलं आहे, म्हणजे दुसरं चिन्हासारखंच आपलं येणारं उत्तरसुद्धा आहे. म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण असं चिन्ह कुठे दिसतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा, 19व्या प्रश्नामध्ये बघा, ही चिन्ह आहेत. आता इथे जर आपण दुसऱ्या चिन्हांचा विचार केला तर बघा, इथे जे टी आहे ते इथे तसंच टी आहे, फक्त बदललं आहे काय? बघा, जे डी 1व्या नंबरला होतं ते इथे गेले, हे चिन्ह शेवटला गेले, परत हे चिन्ह इकडे गेले आणि हे चिन्ह इथे, म्हणजे हे जे पहिले 4 चिन्ह आहेत त्यांचा क्रम कसा झाला आहे? उलट झाला आहे. बघा, या पद्धतीनं गुणाकार हे हे हे, म्हणजे इकडून हे चिन्ह अशी लिहिले, म्हणजे उलट क्रम आहे. ही अशी आहेत तर ही चिन्ह अशी लिहिलेली आहेत. बघा, म्हणजे जे शेवटला होतं ते इथे आलं आहे, परत असं या पद्धतीनं लिहिलेलं आहे. मग आता इथे बघा, हे चिन्ह
आपण या पद्धतीने त्यांनी लिहून दाखवलेलं आहे. आता इथे जर आपण याचा विचार केला तर बघा, डी आणि टी कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आहेत तसेच आहेत, पण ही चिन्ह मात्र परत उलट क्रमाने लिहिले आहेत. म्हणजे जे गुणाकार पहिल्यांदा होतो तो इथे गेला, हे कॉन्स्टंट आहे ते आहे तसं राहू दे, म्हणून इथे आपण असंच ठेवलं. जे पहिल्यांदा होतं ते शेवटला गेलं, आणि हे आहे ते इथे गेलं, आणि हे आहे ते पहिल्यांदा. म्हणजे यांचे या तिघांचा सुद्धा क्रम कसा गेला, लिहिलेला गेला, असा उलट पद्धतीनं लिहिलेला आहे. आता इथे जर आपण विचार केला, बघा पहिल्यांदा टी हा कॉन्स्टंट होता म्हणजे स्थिर होता, तर इथे टी आहे तसाच होता. नंतर हे जी चिन्ह आहेत ते काय केलेले आहेत, उलट क्रमाने लिहिलेले आहेत. आता इथे डी टी आहे तसं आहे, मग आता बघा इथे पहिलं चिन्ह स्थिर होतं, इथे दुसरं चिन्ह स्थिर आहे, आणि आता इथे तीन चिन्ह स्थिर, म्हणजे कसं राहणार, एक्स डी आणि हे टी आहे तसं हे तीन चिन्ह राहणार. मग आता राहिले किती, हे दोनच चिन्ह राहिले, मग यांची पण आदला बदल करूया. जे हे चिन्ह आहे ते पहिल्या नंबरला येणार, आणि हे चिन्ह आहे ते दुसऱ्या नंबरला जाणार. मग हे या पद्धतीनं, मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा, बरं बघा इथे हे टीचं तोंड खाली गुणिले डी आणि ते गुणिले डी आणि टी, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 20वा प्रश्नामध्ये बघा, टी यस टी प्रत्येक वेळेस बघा टी आहे. आता आपण मोजूया, बघा प्रत्येक ठिकाणी टी आहे, इथे आहे, त्याच्यानंतर यस आहे, किती यस आहेत, दोन यस आहेत, म्हणजे टीच्या नंतर दोन वेळा यस आहेत, बरोबर आहेत. आता इथे टी आहे, एक दोन तीन, टीच्या नंतर तीन वेळा आर आहे, टीच्या नंतर दोन तीन वेळा आर आहे, आता टी आहे, परत टी आहे, एक दोन तीन चार, आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. आता इथे आपल्याला काढायचं आहे, आणि इथे बघा परत टी येणार आहे, बघा इथे परत टी येणार आहे, आणि परत पी आहे, आणि परत टी आहे, हे दुसऱ्याचं मगाचं उत्तर होतं. आता बघा मग दोन तीन, आता इथे काय येणार आहे, पाच येणार आहे, कारण बघा एक दोन तीन चार पाच, इथे पाच क्यू येणार आहे, म्हणजे पाच वेळा क्यू, ती आहे तसंच, आणि पाच वेळा क्यू येणार आहे. मग दोन तीन पाच या काय झाल्या, मूळ संख्या झाल्या. मग दोन तीन पाच, पाचच्या नंतर कोणती मूळ संख्या आहे, सात आहे, मग सात वेळा काय येणार आहे, पी येणार आहे, बरोबर आहे. मग आता बघा इथे दोन वेळा यस, एक दोन तीन, तीन वेळा आर, एक दोन तीन चार, आणि ते पाच, पाचव्या वेळेस काय येणार आहे, इथे क्यू येणार आहे, म्हणजे पाच टी आणि पाच वेळा क्यू येणार आहे, म्हणजे हे पाच वेळा क्यू, परत टी येणार आहे, मग इथे काय येणार आहे, परत टी येणार आहे, आणि बघा इथे किती वेळा दिलं आहे, एक दोन तीन चार पाच सहा, मग इथे सात, सात वेळा काय येणार आहे, पी, मग इथे काय येणार आहे, पी येणार आहे. मग सलग तीन वेळा आपल्याला रिकाम्या जागा विचारल्यात, मग आपल्या लक्षात आलं की टी तर सगळीकडे आहेच आहे. मग दोन टी झाल्यावर दोन वेळा यस, टी झाल्यावर दोन तीन वेळा आर, टी झाल्यावर पाच वेळा क्यू, आणि टी झाल्यावर सात वेळा पी. मग दोन तीन पाच सात या काय आहेत, मूळ संख्यात, मग मूळ संख्यांच्या क्रमाने ही अक्षरं घेतलेली आहेत. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं आहे, तर बघा क्यू टी आणि पी, मग उत्तर काय आपलं, क्यू टी आणि पी, मग हे आपलं काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण स्वाध्याय 3.3 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.